आपल्याला माहिती इंडिया आघाडीची बैठक आहे आणि त्याच वेळेला म्हणजे तेच दोन दिवस राज्यातला जो सत्ताधारी महायुती आहे त्यांची सुद्धा बैठक होणार आहे. इंडिया बैठकीच्या पार्श्वभूमीवरच राज्यातील एनडीए युतीची सुद्धा मुंबईत दोन दिवसाची बैठक असणार आहे. आज संध्याकाळी 8 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सर्व प्रमुख नेते आणि मंत्र्यांसह भोजनाचा कार्यक्रम असेल, त्याच ठिकाणी चर्चा सुद्धा होईल. दरम्यान याच बैठकीच्या निमित्तानं वरळीत जागोजागी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. 3 पक्षांचे झेंडे आणि पोस्टरबाजीद्वारे वातावरण निर्मिती केली जाते. तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. मुंबईत एका बाजूला इंडिया अलायन्सची बैठक होती तर दुसरीकडे राज्यातल्या महायुतीच्या लोकसभेच्या संदर्भात देखील बैठक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून मुंबईतील वरळी या येथील NSCI डोम या भागामध्ये जोरदार पोस्टरबाजी करण्यात आल्याचं दिसून येतं. महायुती लोकसभा 2024 मिशन 48 नावाचे पोस्टर. हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत. याच्या या पोस्टरवर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. राज्यभरातून जवळपास 48 मतदारसंघातून सर्व लोकप्रतिनिधी या भागात येत आहेत. इथे बैठक होणार आहे. अशा वेळेस इथे शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. एका बाजूला इंडिया आघाडीची बैठक ही वांद्रेमध्ये बैठक होती आहे तर दुसरीकडे महायुतीची बैठक होती आहे. दोन्ही पक्ष दोन्ही सत्य आणि विरोधक हे शक्तीप्रदर्शन करत आहेत याचीच चर्चा सर्वाधिक दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. भंडाऱ्याची उधळण म्हणजे